नारायण राणे यांनी हल्लाबोल केल्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा राणेंवर निशाणा साधलाय. पक्ष सोडल्यानंतर मी राणेंना कधीच भेटलो नाही, तसंच माझ्यामुळे जर राणे ठाकरेंना भेटत असतील तर ही चांगली लक्षणं आहेत असं सांगताना राणेंचं केंद्रीय मंत्रिपद लवकरच जाईल असं भाकीत त्यांनी वर्तवलं. माझ्या आयुष्यामध्ये मी नारायण राणेला कधी भेटलो नाही पक्ष सोडल्यावर, बरं का? हे सगळ्यांना माहिती आहे. मी कधी बेमान गद्दारांना भेटत नाही, त्यांच्याशी त्यांचं तोंडी बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त झाली हे चांगलं लक्षण आहे. ज्या हा मी निमित्त ठरत असेन त्यांना भेटण्यासाठी. आत्ताच माझं उद्धव साहेबांशी बोलणं झालं या विषयावरती. मी हसत होतो, ते हसले, बरं का? आमच्या नादाला आता यापुढे लागला कोणी तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत. आणि फार हे धमक्या दादागिरी करू नका, आमचं अख्खं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफडात खाल्लीस? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला, या दाखवतो. माझ्या माहितीनुसार त्यांचं केंद्रीय मंत्रिपद जा तुम्ही. आमची का? तू कोण आहे? तू काय करणार? लाचार माणूस आहे, 10 पक्ष बदलतो घाबरून. डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही आम्हाला. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ह्यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये चिखलफेक करायची सुरुवात या माणसानं केली, आम्ही नाही केली. आदित्य ठाकरेवरती किती घाणेरडे आरोप करता, काय पुरावे? तुमची मुलं, तुम्ही. उद्धव ठाकरेंविषयी कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? रश्मी वहिनीविषयी कोणत्या भाषेत बोलत होता? शरद पवारांना तुम्ही ज्ञान देताय? कधीकाळी मोदी आणि अमित शहांना ज्ञान देत होता? राज्य मंत्रिमंडळ विस्तार येत्या 20 ते 22 तारखेदरम्यान होईल असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय. काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र विस्ताराबद्दल कुणावरही दबाव नाही. माझ्याबद्दल जो निर्णय होईल तो मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली. संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान करत होते आणि करत आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही संजय राऊत यांचा दबाव दिसतोय असंही शिरसाट यांनी म्हटलंय. हे बघा, मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असं सर्वांचीच इच्छा आहे, सर्वांचं ते मागणी सुद्धा आहे. यासाठी की कामाचा स्पीड वाढ, आणि मी याबद्दल सीएम साहेबांना पण आणि डेप्टी सीएम साहेबांनाही बोललो. त्यांनी त्यांच्या ज्या टेक्निकल अडचणी त्या सांगितलेल्या आहेत, ती टेक्निकल अडचणी त्याच्या जर आता मला वाटतं या 15 तारखेपर्यंत संपतील असा एक माझा अंदाज आहे. 20-22 दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, कारण अनेक राज्यमंत्रीपदं असतील, कॅबिनेट मंत्रिपदं असतील, भरायची बाकी आहे. म्हणून 20 लोकांवर हे मंत्रिमंडळ चालणार नाही, तर ते वाढ करावंच लागणार हे त्यांनाही माहिती. ते गुवाहाटीला असताना पहिल्यांदा याबद्दलचं स्टेटमेंट केलं होतं, आणि त्यात मी हे म्हणलं होतं की हे शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान संजय रावच्या माध्यमातून केलं जात आहे. मी त्यावेळेला हेही म्हणलं होतं की काही जण, आता मी बडवे हा शब्द वापरला त्या टायमाला, काही जे मंदिरामध्ये बडवे असतात त्यांनी बिचाऱ्याने माझ्यावर ऑब्जेक्शन दिलं. त्यांनी सांगितलं की साहेब बडवे शब्द वापरू नका. त्यांनी जर गद्दार ते जर असे पक्ष पडत असले त्यांना बडवे म्हणा, परंतु ते शब्द योग्य होणार नाही. परंतु ह्याच लोकांनी शिवसेना संपवतील असं मी त्यावेळेला बोललो होतं, त्याची प्रचिती आता यायला लागलेली. शिवसेना नेते संजय राऊतांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका